सकाळी सकाळी प्रत्येक गृहिणीला असलेलं टेन्शन म्हणजे डब्यासाठी काय भाजी करायची. आज आपल्याकडे मूग भिजत घातले होते, त्याला छान मोड आलेले आहेत. आता या मुगाचीच मोड आलेल्या मुगाची आपण उसळ आणि सुकी भाजी करूयात. तर हे चांगले धुवून घेतले, टोपामध्येच पाणी घालून चांगले धुवून घ्यायचे. म्हणजे काय होतं, कदाचित एखादा खडा असेल किंवा न भिजलेला मूग असेल तो या पद्धतीने धुवून घेतला म्हणजे खाली राहतो. चला, दोन्ही बाजूला दोन कढया ठेवल्यात, मोहरी तेल चांगलं तापलं की घालून घेतली, जिरं देखील घालून घेतलं. खूप कमी मसाल्यांमध्ये आपण ह्या भाज्या करणार आहोत. खूप चविष्ट लागतात आणि मूग तर तब्येतीसाठी उत्तम आहेत. मुगाची भाजी खाल्लेली उत्तम आहे. मोहरी आणि जिरं तडतडलं की बारीक कांदा मी परतून घेतला आहे. मोठ्या कढईमध्ये रस्सा भाजी करूयात आणि छोट्या कढईमध्ये मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी करूयात. हिंग देखील घालून घेतला. तेल चांगलं तापलं की आपण मोहरी जिराची फोडणी देऊन हिंग आणि कांदा टोमॅटोचाच वापर करणार आहोत. बारीक कांदा टोमॅटो कापून घेतला आहे आणि लाल तिखट, हळद आणि मीठ. पण आपली जी रस्सा भाजी आहे ना, त्याच्यासाठी आपण एक वाटण बनवलेलं आहे, भाजलेले शेंगदाणे मुठभर, थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप आणि 3-4 हे सुक्या लाल मिरच्या, लसूण आणि आलं आपण वाटून घेतलेलं आहे, वाटण बनवलं आहे. तर इकडे दोन्ही बाजूला फोडणी तयार करतो आहे. छोट्या कढईमध्ये मोहरी आणि जिरं तडतडलं की मी कांदा घालून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सुकी भाजी आपण करणार आहोत. सुक्या भाजीसाठी जो कांदा आपण घातलेला आहे त्याला काही जास्त परतू द्यायचं नाही, थोडासा परतला की झालं, लाल करायचा नाही. कारण कांदा आणि टोमॅटो त्या भाजीमध्ये छान लागतात. रस्सा भाजी करायची, त्याच्यामध्ये मात्र आपण कांदा आणि टोमॅटो चांगला शिजून घेणार आहोत. तर आता रस्सा भाजीसाठी मी काही पावडर मसाले घालून घेतलेत, हळद आणि त्याच्यासाठी वाटण मी सांगितल्याप्रमाणे आपण बनवलेलं आहे ते घालणार आहोत. 3-4 सुक्या मिरच्या मी वाटणामध्ये वाटून घेतल्या, तरी देखील 2 छोटे चमचे काश्मीरी लाल तिखट मी कलरसाठी घालून घेतलेलं आहे. म्हणजे रस्सा दिसायला छान दिसतो आणि खायलाही मजा येते. फोडण्या दोन्ही साईडला मंदाच्यावरती होत आहेत. सकाळी घाई असते त्यावेळेस या पद्धतीने पटापट भाज्या करता येतात. आता कांदा टोमॅटो रस्सा भाजीसाठी चांगलं मॅश झाल्यानंतर, चांगलं शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे वाटण घालून घेतले. त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि सुकं खोबरं मी वाटून घेतलं. त्याच्यामध्ये आलं लसूण देखील आहे आणि लाल मिरच्या सुकलेल्या. आता सुक्या भाजीसाठी आपण कांदा थोडासा परतल्यानंतर भरपूर सारा टोमॅटो बारीक चिरलेला घालून घेतला, तो थोडासा आपण परतून घ्यायचा आहे. तर पटकन टोमॅटो शिजण्यासाठी मी लगेच मीठ घालून घेतलं आहे आणि रस्सा भाजीचं जे वाटण आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहे. म्हणून त्याच्यावर पटकन तेल सुटण्यासाठी मी झाकण ठेवलं आहे मंदाच्यावरती. आता बाजूला आहे कांदा टोमॅटो, चांगलं शिजले की आपण त्याच्यामध्ये मोडालेले मूग घालून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी लगेचच आता काही पावडर मसाले घालून घेते. याच्यामध्ये आपण वाटण घालणार नाही सुक्या भाजीसाठी, त्याच्यामध्ये फक्त हळद आणि लाल तिखटच आपण घालणार आहोत. तरी देखील ही मोडालेल्या मुगाची किंवा मटकीची देखील भाजी खूप छान लागते. डब्यावरती तुम्ही दोन्ही भाज्या देऊ शकता. तर मी इथे लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचाभर आणि थोडीशी हळद घालायची आहे. 1/4 चमचा हळद घालून घेतली, त्याला चांगलं मिक्स करून घेते मी आता आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घेऊयात. कांदा टोमॅटो, कांदा थोडासाच परतला, लगेच टोमॅटो घालून घेतला जेणेकरून जो कांदा आहे तो आपला
आपल्याला लाल करून घ्यायचा नाही, चांगला भाजायचा नाही आहे. फक्त आता हे कांदा टोमॅटो चांगलं शिजलं गेलं की म्हणजे जी आपण मूग घालणार आहे ती भाजी खूप छान होते. तर छान असं मिक्स करून घेतलं, ते पटकनच शिजले जाईल कारण आपण टोमॅटो घातल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं होतं. तर आता पटकन शिजण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे. आणि इकडे रस्सा भाजीची बघूयात वाटण. चांगलं तेल सुटलेलं आहे ते मी आता वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलं आहे. आणि जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं. मी 2 ग्लास पाणी त्याच्यामध्ये घातलं आहे. मीठ देखील घालून घ्यायचं चवीनुसार. आता मी इकडे जरा चेक करते सुक्या भाजीचा मसाला तयार झाला आहे आपला. त्याच्यामध्ये देखील वाटण थोडंसं आपलं हे कांदा आणि टोमॅटो सुके वाटतात म्हणून चांगले गळण्यासाठी चांगले शिजण्यासाठी थोडंसं पाणी ओतलं आहे एक छोटी वाटीभर. आणि आता जो रस्सा भाजी त्याच्यामध्ये 1 वाटीभरून मूग आलेले मूग घालून घेतलेत. आणि बाकीचे मूग म्हणजे 2 वाट्या मूग मी सुक्या भाजीसाठी घातले. आता ही भाजी थोडंसं पाणी घातलं पण अर्धी वाटी तर ती थोडीशी ओलसर झाली म्हणजे या पाण्यामध्ये हे मूग चांगले शिजले जातील. तर चांगले मिक्स करून मी त्याला झाकून ठेवणार आहे. हे पहा मस्त अशा दोन्ही भाज्या सुकी भाजी रस्सा भाजी दोन्ही भाज्या तयार होत आहेत. खूप दोन्ही भाज्या टेस्टी लागतात, खूप कमी साहित्यात आणि झटपट होतात. तर अजून थोडेसे मूग मी रस्सा भाजीमध्ये घातलेले आहेत. आणि आता त्याला एकदा मी मिक्स करेल आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची. या पद्धतीने फेस यायला लागला म्हणजेच थोडंसं गॅसकडे लक्ष ठेवायचं, कारण काय होतं मोठा गॅस असेल तर पटकन ओतू जाऊ शकतो, रस्सा बाहेर जातो. तर त्याच्यासाठी उकळी यायला लागली की मग उकळी आली एकदा की गॅस कमी करायचा. तर मी आता उकळी आली तर गॅस कमी केलेला आहे. आणि आपल्याला मूग शिजेपर्यंत हा रस्सा शिजून द्यायचा आहे, उकळू द्यायचा आहे. तर बाजूची आपली ही मुगाची सुक्की भाजी एकदा आपण परत चेक करून घेतली, थोडीशी हलवून घ्यायची कारण खालची बाजू शिजली जाते. वरची बाजू शिजण्यासाठी एकदा मिक्स करून घ्यायचं. परत जरा मिनिटभर मी झाकण ठेवती तोपर्यंत इकडचा रस्सा देखील आपला उकळला जातो आहे. हे पहा मिनिटभरानंतर 5 मिनिटात ही मुगाची सुकी भाजी तयार होते. मुलांना थोडीशी कमी तिखट करून तुम्ही डबमध्ये देऊ शकता, खूप छान लागते. आणि ही अशीच भाजी तुम्ही ब्रेकफास्टसाठी देखील सकाळी खाऊ शकता. चला मस्त सुकी भाजी आपली तयार झाली. आता रस्सा भाजी आपण एकदा मिक्स करून घेऊयात. रस्सा भाजीमधील मूग शिजले गेले की आपली भाजी तयार झालेली आहे. ती देखील खूप झटपट होते. 10 मिनिटात रस्सा भाजी मस्त शिजली गेलेली आहे. मुगाला शिजायला वेळ लागत नाही, त्यातल्या त्यात मोड आलेले मूग 10 मिनिटाच्या आत शिजून जातात. आणि तसे कच्चे मूग खाल्ले तरी देखील ते उत्तमच आहेत, पण रस्सा भाजी खायची तर मूग चांगले शिजले की रस्सा भाजी मस्त लागते. चला तर मग आज आपल्या मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी आणि रस्सा भाजी दोन्ही तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद.